नमस्कार, आता आपण करणार आहोत फ्लावर बटाट्याची भाजी। त्यासाठी आपण फ्लावर घेतलेला आहे, अर्धा किलो फ्लावर आहे, बारीक कापून हळद मिठाच्या पाण्यात ठेवलेला आहे। त्याच्याबरोबर जी छोटी पानं असतात कोवळी, ती पण कापून घेतलेली आहेत आपण। एक मोठा कांदा कापून घेतला आहे बारीक, एक टॅमॅटो आणि एक बटाटा कापून घेतलेला आहे। गार्निशिंगसाठी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल तिखट, हिंग, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। कढईत 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपण। तेल थोडं गरम झालेलं आहे, आता आपण याच्यात कांदा घालणार आहोत। कांद्याबरोबर लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा लवकर परतला जाईल। आलं लसूण पेस्ट पण घालायची, म्हणजे आलं लसूण पेस्ट चांगली परतली जाईल। कांदा थोडा परतून झाला की लगेच टोमॅटो घालणार आहोत आपण। आता आपलं हे चांगलं परतलं गेलेलं मिश्रण, आता याच्यात आपण हळद, हिंग आणि लाल तिखट घालून घेणार आहोत। ते थोडं परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते कांदा टोमॅटोला लागेल व्यवस्थित। आणि लगेच त्यात बटाटा घालायचा आहे। बारीक गॅसवर 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची। 2 मिनटं झालेली आहेत, चांगली वाफ आलेली आहे। आता आपण याच्यात फ्लावर घालून घेणार आहोत। बटाटा आधी घातल्यामुळे काय होतं की त्याला जरा मसाला चांगला लागेल। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत। आता याच्यात आपण थोडं पाणी घालणार आहोत। मग शिजायला ठेवणार आहोत। पाणी घातल्यावर व्यवस्थित ढवळून घ्यायचं, नाहीतर मसाला एक साईडला लागेल। आता आपण हे शिजायला ठेवणार आहोत, साधारण 10-15 मिनिटं लागतील। 10-12 मिनिटं झालेली आहेत, बटाटा शिजलाय, आपली भाजी आता तयार आहे। म्हणजे आता आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेणार आहोत।